क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती प्रीत्यर्थ सोबतच महिला दिनाचेही औचित्य साधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महिला सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि तसंच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या हा कार्यक्रमाचं आयोजन झालं. सावित्रीबाई फुले या स्त्री शक्तीच्या प्रतीक या समाजामध्ये आपल्याला खरं अर्थाने स्त्री असेल पुरुष असेल यांच्यामध्ये समानता प्रस्थापित करायची असेल तर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं मनन जिंकण आणि अनुकरण करण्याची आवश्यकता आता या ठिकाणी भाषण करत असताना प्राध्यापक टेकारे यांनी आपल्या सगळ्यांच्या विचारांचा काही विषय मांडलेला मुलामध्ये जीवनातलं जे समाधान आहे ते समाधान जे आहे ते आपल्याला शोधायचं फ्रस्ट्रेशन निराशा राग लोभ बंधन द्वेष आणि अहंकार हे कोणी आपल्याला दिलेले नाही आहे ते आपल्या शरीरात आपणच आपले निर्माण करतो. नेहमी जर आपण असं म्हटलं की परमेश्वराने आपल्याला दिलं ते आपल्या औदानीपेक्षा जास्त दिलं होते आणि आपण जर समाधान मानलं तर आपल्याला आनंदही मिळतो आणि समाधान मिळतो. मी आता बेंगळुरू आलो आज रात्री बराच वेळ मला जागरण मला खूप विमानात बसलो आणि विमानात बसल्यानंतर मी विमान उडायचे अजून स्वागत जवळ आलो आणि जेव्हा नागपूरला विमान आढळलं तेव्हा माझा जवळ उडला होतो. मला बाजूला वकीलदार म्हणताना विचारलं की तुम्हाला लगेच ठोक लागते मी त्याला सांगितलं ठोक लगेच लागते याचं कारण असं की जो माणूस आपल्या भविष्याची चिंता करत नाही त्या माणसाला लगेच ठोक लागतो कारण लोक चिंता करतो काही उपयोग पोहोचत नाही.